बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सोने चांदी, घरफोडी, वाहन चोरी अशा प्रकारच्या चोऱ्या आपण नेहमीच बघतो. पण नाशिकच्या सातपूर परिसरातील सात मावली चौकात 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चौकातील फिरोज मटन शॉप येथे बंद असलेल्या पिंजऱ्यात 42 बोकड होते. त्यापैकी चोरट्यांनी पिंजऱ्याचे लोखंडी कुलूप पहारीने तोडून त्यातील 7 बोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. असे मटन शॉप मालक फिरोज मंसूरी यांनी सांगितले. चोरट्याने घाईगडबडीत 7 बोकड चोरून नेल्यानंतर पिंजरा उघडा ठेवल्याने बाकीचे बोकड सैरावैरा पळून शेजारील महेंद्र कंपनीत गेले असल्याचे फिरोज मटन शॉप मालकाने सांगितले. ही चोरीची घटना समजताच फिरोज मंसूरी यांनी घटनेची माहिती तात्काळ सातपूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी हजर होत परिस्थितीची पाहणी केली. या चोरी प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत. मागील ऑक्टोबर महिन्यात सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यात सापडलेला मुद्देमाल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द केला होता. त्यामुळे तक्रारदारांनी सातपूर पोलिसांचे आभार मानले होते. त्याच पार्श्वभूमीवर फिरोज मंसूरी यांनी पोलिसांना विनंती करत काय प्रकार घडला, चोरी झाल्याचा प्रकार घडला असं कळलं आहे. रात्री 2:30 वाजता आमच्या इथं चोरी झाली. 6 बकरे चोरीला गेलेत. 90 ते 1 लाखाचा माल आमचा चोरीला गेलाय. बाकी बकरे जेवढे होते तेवढे फरार झाले होते. आम्ही जसे तसे गोळा करून आणलेले. इथं आता 2-3 घटना झालेल्या आहेत. आता महिंद्रा गेटच्या समोर पण 2 चोरी गेलेले. आता हा आमच्याकडे जे आले झाले ते 3 घटना आहे. त्याच्यापुढे आपण पोलिसांना कळवलं. आता कळवलं आम्ही एनसी नोंदणार आहे. आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नेमका हा प्रकार कुठे घडला? हा श्रमिक नगर सातमावली स्टॉप वरतीच. बिलकुल. काय दुकानाचं नाव काय? फिरोज चिकन शॉप. या पहिले पण असा प्रकार घडला होता. 2-3 झालेलं आहे. पण ते चोरांनी ते आज बाजूचे जे बाबा झोपतात त्यांनी 2-3 त्यांना हाकललेले. ते 2-3 झालेले असं. पहिली चोरी झाली ती उघडकीस आली होती का? उघडकीस हे सातमावली आपला महिंद्रा गेटच्या समोर ती झाली होती उघडकीस. आणि एकदा बागलान मटन शॉप यांचे बी बकरे चोरीला गेले होते. काय अपेक्षा आहे पोलिसांकडून? पोलिसांकडून कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे. जेवढे चोर आहेत हे दिसायला नको आहेत. अशी चोरी झालेली पाहिजे. हे आता आमचं गरीब लोक आहे. आम्ही रोडावरचा धंदा आहे. एक एक बकरो आमचा आता कमीत कमी 15,000 रुपयाचं होतं. तसं 6 बकरे होते ते आमचे. 90-1 लाख रुपयाचा माल होता तो. तर आमची पोलिसांना हीच विनंती आहे का त्यांनी चोरांचा सोक्षमोक्ष लावावा आणि 2-4 महिन्यात ज्या या घटना घडू राहिल्या आमच्या संघ त्या घटना घडू नये. त्यांचा सोक्षमोक्ष लावून त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची पोलिसांकडनं अपेक्षा आहे.